विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर। सेट पेपर फर्स्ट जो आहे सर्वांसाठी कॉमन, त्या पेपर फर्स्टच्या संदर्भातील काही प्रश्न आणि काही प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर काही प्रश्नांच्या उत्तरांचं स्पष्टीकरण की बरोबर उत्तर का आलंय किंवा चुकीचं उत्तर का आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। या आपल्या YouTube चॅनलवर याच संदर्भातील 20 व्हिडिओज या अगोदर आम्ही अपलोड केलेले आहेत। आपण जर बघितले नसतील तर त्या अवश्य बघा। हा भाग 21 पार्ट 21 आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। यामध्ये पण काही क्वेश्चन आन्सर्स आपण बघूया। चला तर सुरुवात करूया। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संज्ञानात्मक क्षमतेची सर्वोच्च पातळी आहे? ऑप्शन ए जाणून घेणे, ऑप्शन बी समजून घेणे, ऑप्शन सी विश्लेषण, ऑप्शन डी मूल्यमापन। त्याचं बरोबर उत्तर आहे मूल्यमापन। वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षक एखादा कंटेंट शिकवत असतात त्यावेळेस स्टुडंट्स म्हणजेच विद्यार्थी ते ॲक्सेप्ट करतात तो मेसेज, आणि तो मेसेज ॲक्सेप्ट केल्यानंतर तो समजून घेतल्यानंतर ते फीडबॅक देतात। फीडबॅक दिल्यानंतर ती कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे किंवा संप्रेषण ते कम्प्लीट झाल्या असं आपण त्याला म्हणू शकतो। परंतु शिकवलेला घटक विद्यार्थ्यांना कितपत समजला, कुठपर्यंत समजला, हे शिक्षकाला कळण्यासाठी मूल्यमापन होणं गरजेचं आहे, आणि म्हणून डी ऑप्शन इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षकाने शिकवण्यासाठी वापरलेल्या तांत्रिक प्रश्नामध्ये डॅश डॅश, ए व्याख्यान, बी संवादात्मक व्याख्यान, सी गटकार्य, डी स्व अभ्यास। हे चार ऑप्शन आहेत आणि परत आपल्याला ए बी सी डी मध्ये परत ऑप्शन निवडायचे आहेत। ए मध्ये आहे ए, बी आणि सी, बी मध्ये आहे ए, बी, सी आणि डी, म्हणजे सर्व ऑप्शन। सी मध्ये दिलंय बी, सी आणि डी, डी मध्ये दिलंय ए, बी आणि डी। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ए बी सी आणि डी, म्हणजे सर्व। तांत्रिक प्रश्न कशामध्ये विचारले जातात तर व्याख्यानामध्ये पण विचारू शकतो शिक्षक, त्यानंतर संवादात्मक व्याख्यान असेल तेथे पण विचारू शकतात, गटकार्य असेल तेथे पण, आणि स्व अभ्यास पण। तर ऑप्शन बी इज करेक्ट। मित्रांनो, सेट परीक्षेच्या संदर्भातील पेपर फर्स्ट जो आहे त्याचा एक ऑनलाईन क्रॅश कोर्स या यूट्यूब चॅनलच्या वतीने आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। यामध्ये काही रेकॉर्डेड व्हिडिओज असतील, तसेच काही युनिट्सवर लाईव्ह लेक्चर्स असतील। त्या लाईव्ह लेक्चर बरोबरच PDF फॉर्मॅटमध्ये ई नोट्स पण आहेत, तसंच आपल्याला हवे असतील तर प्रिंटेड नोट्स पण आम्ही या कोर्सच्या अंडर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो। त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स दिला आहे त्यामध्ये ती लिंक आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करा आणि सविस्तर माहिती घ्या। चला तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे। चांगला शिक्षक तो असतो जो डॅश डॅश, ए उपयुक्त माहिती देतो, बी संकल्पना आणि तत्वे स्पष्ट करतो, सी विद्यार्थ्यांना छापील नोट्स देतो, डी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो। ऑप्शन डी बरोबर आहे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो। आता बघा, विद्यार्थी उपयुक्त शिक्षक विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती तर देतातच, संकल्पना आणि तत्वे पण स्पष्ट करतात, पण त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जर प्रेरित केलं, प्रेरित म्हणजे मोटिवेशन, मोटिवेट जर विद्यार्थी झाले तर ते सगळ्यात इफेक्टिव्ह लर्निंग असतं स्टुडंटचं, आणि म्हणून या सर्व ए बी सी यापैकी डी ऑप्शन इथे एकदम ॲक्युरेट आहे। सो नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता अध्यापनाचा विहित स्तर नाही? ए स्मृती, बी समजून घेणे, सी प्रतिबिंबित, डी भिन्नता। त्याचं बरोबर उत्तर आहे भिन्नता। पुढचा प्रश्न, वर्गात शिक्षक संदेश शब्द किंवा प्रतिमा म्हणून पाठवतात, येथे विद्यार्थी डॅश डॅश आहेत, ए एनकोडर, बी डीकोडर, सी आंदोलक आणि डी प्रचारक। ऑप्शन बी बरोबर आहे डी कोडर। कम्युनिकेशनच्या संदर्भातील प्रश्न या अगोदर पण सुरुवातीलाच आपण बघितला पहिला प्रश्न, आणि कम्युनिकेशन प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची आहे। जर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालं नाही क्लासरूममध्ये तर ते टीचिंग शिक्षकाच्या वतीने
आणि विद्यार्थ्यांच्या वतीने लर्निंग इफेक्टिव्ह होत नाही. शिक्षक एखादा मेसेज किंवा एखादा कंटेंट शिकवतात, एखादा मेसेज विद्यार्थ्यांना पाठवतात, तो मेसेज फीडबॅक देण्यासाठी किंवा समजण्यासाठी डिकोड करावा लागतो विद्यार्थ्यांना. म्हणून विद्यार्थी येथे डिकोडर आहे. मेसेज ॲक्सेप्ट केल्यानंतर ते त्याचा फीडबॅक शिक्षकाला देतात आणि तिथे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण प्रोसेस कंप्लीट झाली असं आपण त्याला म्हणू शकतो. सो ऑप्शन बी इज करेक्ट हियर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रेरक शिक्षका शिक्षणाचे लक्षण मानले जाते? ए, प्रश्न विचारणारे विद्यार्थी. बी, विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त उपस्थिती. सी, वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स. डी, नोट्स घेणारे विद्यार्थी. त्याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न विचारणारे विद्यार्थी. प्रेरक शिक्षणाचे लक्षण, अगोदरच्याच प्रश्नामध्ये आपण मोटिवेशन किंवा प्रेरणेबद्दल प्रश्न बघितला आणि इथे पण त्याच्याशी रिलेटेडच प्रश्न आलाय. विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त उपस्थिती किंवा एकदम क्लासरूम जर सायलेन्स असेल, पिन ड्रॉप सायलेन्स किंवा नोट्स घेणारे विद्यार्थी, यांना आपण प्रेरक शिक्षणाचं लक्षण म्हणू शकत नाही. याला यांना आपण मोटिवेटेड टीचिंग किंवा लर्निंग म्हणू शकत नाही. तर ज्या क्लासरूममध्ये जास्तीत जास्त स्टुडंट्स प्रश्न विचारतात शिक्षकाला, तर तेथे म्हणजे त्याचा अर्थ त्यांना ते काही गोष्टी कळालेल्या नाहीत म्हणून ते प्रश्न विचारतात. म्हणजेच ते त्यांना इच्छा निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये आणखी काहीतरी नवीन शिकण्यासाठी. म्हणून प्रश्न विचारणारे विद्यार्थी हे काय आहे प्रेरक शिक्षणाचं लक्षण. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती शिकवण्याची उत्तम पद्धत आहे? ऑप्शन ए व्याख्यान, बी चर्चा, सी प्रात्यक्षिक, बी कथन. आणि बरोबर उत्तर आहे प्रात्यक्षिक. आता बघा, व्याख्यान, चर्चा, कथन या सगळ्या पद्धतीमधून शिक्षक शिकवू शकतात, विद्यार्थ्यांना एक ते समजू शकतं. परंतु जर प्रॅक्टिकली त्यांनी एखादी गोष्ट केली, आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा सायन्सचा एक्सपेरिमेंट आहे, तर सायन्सचा एक्सपेरिमेंट समजा केमिस्ट्रीचा, तो जर शिक्षकांनी वर्गात फक्त तोंडी सांगितला किंवा त्याच्यावर फक्त डिस्कशन चर्चा करायला लावली किंवा त्याच्याबद्दल साहित्य कुठलं काय इतर माहिती फक्त वर्गात तोंडी सांगितली, तर ते इफेक्टिव्ह होणार नाही. पण तोच एक्सपेरिमेंट जर लॅबमध्ये जाऊन त्यांना प्रॅक्टिकली करायला लावला किंवा शिक्षकांनी स्वतः करून दाखवून तो जर विद्यार्थ्यांनी परत केला, तर ते इफेक्टिव्ह राहील, इफेक्टिव्ह लर्निंग स्टुडंटचं होईल. म्हणून प्रॅक्टिकल किंवा प्रात्यक्षिक ही उत्तम पद्धत या चार ऑप्शनपैकी आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट हियर. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा सर्वात योग्य अर्थ म्हणजे डॅश डॅश. ए, कौशल्य संपादन. बी, वर्तनात बदल. सी, वैयक्तिक समायोजन. आणि डी, ज्ञानाचा अंतर्भाव. याच्यामध्ये वर्तनात बदल हा ऑप्शन करेक्ट आहे. कौशल्य संपादन केलं जातं शिक्षणामध्ये, वैयक्तिक समायोजन पण आहे, ज्ञानाचा अंतर्भाव तर आहेच आहे. ज्ञानच वाढतं शिक्षण जर घेतलं तर कुठलंही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणामुळे काय होतं, तर वर्तनामध्ये बदल होतो, वर्तन बदलतं. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, सी आय ई टी म्हणजे डॅश डॅश. ए, सेंटर फॉर इंटिग्रेटेड एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. बी, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. सी, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी. डी, सेंटर फॉर इंटिग्रेटेड इव्हॅल्युएशन टेक्निक्स. त्याचं बरोबर उत्तर आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी. आता बरेचसे शॉर्ट फॉर्म्स या पेपरमध्ये आपल्याला अभ्यास करताना निदर्शनात येतात, त्या शॉर्ट फॉर्मचे लॉंग फॉर्म्स आपल्याला विचारलेले असतात. अशा प्रकारचे बरेच प्रश्न या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण या व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही अपलोड केलेले आहेत, आपण ते बघितलेले असतील. हा सुद्धा प्रश्न त्यापैकीच एक आहे. सी आय ई टीचा लॉंग फॉर्म, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी. ऑप्शन सी इज करेक्ट हियर. पुढचा प्रश्न, शिक्षणादरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही सतत अभिप्राय देण्यासाठी खालीलपैकी कोणते मूल्यांकन शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करते? ए, प्लेसमेंट मूल्यमापन. बी, रचनात्मक मूल्यमापन. सी, निदानात्मक मूल्यमापन. आणि डी, सारांश. येथे बरोबर उत्तर आहे रचनात्मक मूल्यमापन. ऑप्शन बी इज करेक्ट.
पुढचा प्रश्न, फलकाचा उपयोग शिक्षक डॅश डॅश म्हणजे शिक्षक कशासाठी ब्लॅकबोर्डचा उपयोग करतात, बोर्डचा उपयोग? तर ए अध्यापनाची बाब काळ्या पांढऱ्या रंगात मांडण्यासाठी, बी विद्यार्थ्यांना लक्ष देण्याकरिता, सी महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी, आणि डी शिक्षक स्वतः ठळक अक्षरे करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी ते वापरू शकतात. इथे बरोबर आहे उत्तर सी महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी. अध्यापनात समजा टीचिंग करत असताना काळ्या पांढऱ्या रंगात किंवा वेगवेगळ्या कलर चॉक्समध्ये ते मांडण्यासाठी ब्लॅकबोर्डचा उपयोग होतोच, विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होतो, ठळक अक्षरे करण्यासाठी पण उपयोग होतो. पण सगळ्यात उद्देश महत्त्वाचा काय ब्लॅकबोर्ड वापरण्याचा शिक्षकाचा, की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत टीचिंग करत असताना ते महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करण्यासाठी, म्हणून सी ऑप्शन इज करेक्ट. पुढचा प्रश्न, एक आकृती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते, या विधानाचा अर्थ असा आहे की शिक्षकाने डॅश डॅश. ऑप्शन ए अध्यापनात आकृत्या वापरल्या पाहिजेत, बी वर्गात शिक्षक अधिकाधिक बोलले पाहिजेत, ऑप्शन सी वर्गात शिकवण्याच्या साधनांचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे, आणि डी वर्गामध्ये शिक्षकांनी जास्त बोलता कामा नये. त्याचं बरोबर उत्तर आहे सी वर्गात शिकवण्याच्या साधनांचा वापर म्हणजे टीचिंग एडचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे. बरोबर आहे, आपण जर वेगवेगळे टीचिंग एड्स वापरले टीचिंग करत असताना तर ते आणखी इफेक्टिव्ह होतं आणि ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतं, की जे शब्दांमधून कमी प्रकारे समजू शकतं. म्हणून या ए बी सी डी चार ऑप्शनपैकी सी ऑप्शन येथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे डॅश डॅश. ऑप्शन ए फक्त शिकण्याची क्षमता असली पाहिजे, बी केवळ प्रेरणाची आवश्यक पातळी असली पाहिजे, सी फक्त शिकण्याची संधी असली पाहिजे, आणि डी क्षमता आणि प्रेरणाची इच्छित पातळी असली पाहिजे. तर ऑप्शन डी बरोबर आहे, प्रेरणेच्या संदर्भातील मोटिवेशनच्या संदर्भातील. या अगोदर पण 1-2 प्रश्न या व्हिडिओत आपण बघितले, हा सुद्धा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न, वर्गातील संवाद डॅश डॅश कसा असतो वर्गातील संवाद? तर ऑप्शन ए शिक्षक केंद्रित, बी विद्यार्थी केंद्रित, सी सामान्य केंद्रित, आणि डी पाठ्यपुस्तक केंद्रित. तर वर्गातील संवाद हा विद्यार्थी केंद्रित असला पाहिजे. पुढचा प्रश्न, वर्गातील परस्पर संवादातून डॅश डॅश युक्तिवाद, माहिती, कल्पना, विवाद काय होतं तर वर्गातील परस्पर संवादातून? तर ऑप्शन सी बरोबर आहे, वर्गातील परस्पर संवादातून कल्पना ज्या आहेत इमॅजिनेशन त्या वाढू शकतात विद्यार्थ्यांच्या, किंवा त्या त्यांना समजू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही प्रश्न सेट परीक्षेच्या संदर्भातील, पेपर फर्स्ट जो कॉमन आहे सर्वांना त्याच्या संदर्भातील काही प्रश्न आम्ही या व्हिडिओमधून आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो. आपण हे प्रश्न निश्चितपणे त्याचे उत्तरांचा विचार केला असेल, आणि इथून पुढे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमधून अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येणार आहोत. आपण सुद्धा त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला येतं की येतं नाही हे चेक करण्याकरता कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, आणि आपणच तपासत चला, आपणच चेक करत चला की आपण आपली उत्तरं किती बरोबर आली. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न यापुढेही आम्ही घेऊन येणार आहोत. आपण अवश्य या चॅनलवर अपलोड करणारे केलेले व्हिडिओ बघत चला, आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले सेटची परीक्षा देणार आहेत, त्यांनी सेटचा फॉर्म भरलेला आहे, अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रश्नांचा या उत्तरांचा फायदा होईल. तर तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी भरपूर शुभेच्छा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.